नगर तालुक्यातील इसळक निंबळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी निंबळक मधील तलावाजवळ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाच्या कामाचा नवीन अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय. नगर तालुक्यातील निंबळक इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी निंबळकमधील तलावाजवळ ज्येष्ठ जलमित्र पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अभियानाची शुभारंभ करण्यात आलाय. हिवरे बाजार प्रकल्पाचे प्रवर्तक पोपटराव पवार, आनंदवन प्रगती सहयोग उपक्रमाचे संयोजक सी ए कौस्तुभ विकास आमटे, भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया, नगरमधील उद्योजकांच्या आम्ही संघटनेचे अशोक सोनवणे, दौलतराव शिंदे, राजेंद्र कटारिया, पाणी फाउंडेशन उपक्रमाचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर स्थानिक जनमित्रांच्या उपस्थितीत या अभियानाचा श्रीगणेश करण्यात आलाय. पुढील 20 दिवस पाऊस सुरू होण्यापूर्वी अहोरात्र सामुदायिक श्रमातून आणि आर्थिक सहयोगातून हे अभियान यशस्वी केले जाणार आहे. या कामासाठी अण्णा हजारे यांनी आपली संपूर्ण एक महिन्याची पेन्शन या कामासाठी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी आज एक जन आंदोलन उभं झालेलं आहे. विशेषतः पाणी फाउंडेशन, जैन संघटन अशा अनेक संघटना याच्यामध्ये या सहभागी होऊन एक चेतना देण्याचं काम लोकांच्या मध्ये करत आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पहिल्यांदा असं घडलं, ही जी श्रमदान ही परंपरा आमची नवीन नाही, स्वातंत्र्यपूर्व काळामधून चालत आली ही आमची ही परंपरा. श्रमदान मंदिरं, समाज मंदिरं ही जी उभी व्हायची, गावात चुना मांडायच्या घाण्या असायच्या, घाणे मळायचे, घराघरातून बैल यायचे, घाण्या झोपायचे, मळलेलं चुना मंदिराला श्रमदानातून करावे. पण ते दिवसेंदिवस लोक पावलं. ही पंचायत राज आली, आम्ही सांगितलं लोकांना आता तुम्ही काही करू नका, तुमच्या गावाचा विकास आम्ही करू, आणि लोक वाट पाहत बसले. पहिल्यांदा महाराष्ट्रात असं घडलं की या पाणी पंचायतमुळं एक वातावरण तयार झालं श्रमदानाचं, आणि शिकले सवरलेले माणसंसुद्धा पुन्हा श्रमदानामध्ये उतरायला लागले. ही काशीची किरण आहे. ह्या देशाची जी अर्थव्यवस्था बदलायची, ती ग्रामीण अर्थव्यवस्था बदलल्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था बदलणार नाही. आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बदलायची असेल तर जमीन आणि पाणी या दोन गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. तो आज जो होत आहे, आज ह्या गाळ काढायचं काही काम चाललं आहे. हा गाळ आला कुठून? आमच्याच गावातला आहे. आमच्याच जमिनीतली सुपीक माती आहे, टॉप साईल आहे, ती सगळी वाहून आली आणि इथे साचली. आज 40-50 वर्ष झाले हा गाळ साचला, कोणी पाहिला नाही. आता हा गाळ परत आपल्या जागेवर जाईल. नाही काढला तर परत येणारा गाळ खालच्या धरणात जाईल. धरणं भरतील मातीच्या गाळाने. माणसांना मरण आहे तसं धरणांना मरण आहे. आणि मग ह्या MIDC फॅक्टऱ्यांचं काय होणार? पिणाऱ्या पाण्याचं योजनाचं काय होणार? प्रश्न आहेत. ज्या धरणांच्या आधाराने आम्ही हे सगळं करतो आहे ते सगळं धोक्यात येईल, म्हणून त्याला हाच पर्याय आहे. गावागावातले जे पाझर तलाव असतील, जे नाला बांडिंग असतील, सगळा गाळ काढून आपल्या आपल्या शेतात टाकणं आणि पुन्हा गाळ येऊ नये म्हणून कॅचमेंटच्या प्रत्येक जमीन त्याला बांध बंद असते. कंपार्टमेंट बांडिंग, वृक्ष वाढवणं, गवत वाढवणं, हे अशी काम केली तर हे परत हे गाळ खाली येणार नाही. हा पर्याय तर हे फार महत्त्वाचं काम आहे देशाच्या दृष्टीने. महत्त्वाचं काम आहे. सरकार म्हणतं शेतकरी किंवा ग्रामीण भागाला प्राधान्य, पण प्रत्यक्षात शहराला पाणी मिळतं, उद्योगाला पाणी मिळतं, खरीची गरज आहे म्हणजे ग्रामीण भागाला. आता जसे गावात तलाव आहेत, गावात तुमचे कंपार्टमेंट बांडिंग आहेत, बांध बंदिस्ते, हे शहराचं काय? हे गावातल्या लोकांना लाभ आहे ना. कंपार्टमेंट बांडिंगच्या प्रत्येक शेताला बांध बंदिस्ती केली आणि शेतातलं पाणी, शेतातली माती शेतातच राहील असा विचार केला तर त्याचा लाभ गावातच होणार. आता हे तलाव आहे, हा तलाव आता गाळ वाढलं, स्टोरेज वाढलं आणि हे जे पाणी जिथे साचणार आहे हे शेतकऱ्यांनाच मिळणार. त्याला डायरेक्ट इंडस्ट्रीला पाणी जात नाही, धरणातून ते इंडस्ट्रीला जातं. म्हणून धरणाचं हे जे चाललेलं आहे ना, ते आधी आपल्याला गावागावातून हे कसं करता येईल. आणि म्हणून जैन संघटन किंवा पाणी फाउंडेशन हे जे काम करत आहे.
1972 नंतर प्रथमच निंबळक मधील पाणी पुरवठा करणारे दोन्ही साठवण तलाव संपूर्ण कोरडे पडले. त्याचा गंभीर दुष्परिणाम पिण्याचे पाणी, दुधाचा व्यवसाय, लोकांचे आणि जनावरांचे आरोग्य यावर झालाय. पण पाण्याचा एक जो उत्सव सध्या महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे ते चांगली परंपरा आता या संकटामुळे आलेली आहे. सर्वजण म्हणतो की आता जगबुडीचं संकट आलं आहे, पण आपण ही पिढी सगळी भाग्यवान आहात. पृथ्वीचा विनाश होत नाही, परंतु पृथ्वीची रचना बदलते हे नक्कीच आहे. म्हणून पृथ्वीच्या रचनेच्या बदलाच्या कालखंडात आपण आलेलो आहोत, कारण विकासाच्या नावाखाली गेली 100 वर्षे आपण जे निसर्गाचं शोषण केलं, ते प्रदूषण केलं, पाणी दूषित केलं, याचे दुष्परिणाम आज आपण सर्व मानवतेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करून गेलेले आहेत. म्हणून संकट आल्यावर माणूस याना होतो, दुष्काळ पडला की समाज एकत्र येतो. म्हणून आता आपण सर्वजण एकत्र येऊ. चांगले उपक्रम आपल्या समोर आहेत, सरकार तर करत आहे, राज्यकर्ते करतेत, पण कुठेतरी ही व्यवस्था कमी पडली नक्कीच. आणि म्हणून आमिर खान सारखा सिने अभिनेता पुढे येतो, मकरंजी अनासपुरे असतील, नाना पाटेकर असतील, हे सगळे सिनेसृष्टीचे लोक इकडे उतरले, अनेक उद्योजक उतरले, अनेक सामाजिक संस्था उतरल्या, जैन संघटना आहे, या सर्वांनी एकत्र येऊन जो पाण्याचा जागर सुरू केलेला आहे, मला वाटतं याला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आपण पाणी अडवणं जिरवणे एवढ्या पुरतं न थांबता अडवलेलं जिरवलेलं पाणी उत्तम पिकाचं नियोजकरण पाण्याचा ताळेबंद ठेवून चांगलं वापरलं तर आपल्या सर्वांना आनंदाने जगता येईल, एवढं नक्कीच आहे. मागील एका महिन्यापासून इसळक आणि निंबळक परिसरातील युवकांनी पाण्यासाठी सामुदायिक संवाद सभा घेतल्या असून स्नेहालय संस्था आणि पाणी फाउंडेशनच्या नगर तालुक्याच्या पथकाने जलक्रांतीत प्रत्येकाची भागीदारी कशी असली पाहिजे यावर मार्गदर्शन केलं आहे. इसळक आणि निंबळक या परिसरामध्ये दोन मोठे तलाव आहेत. 1972 दुष्काळानंतर हे तलाव प्रथमच पूर्णतः कोरडे पडले. मागच्या 3 महिन्यापासून इथे पिण्याच्या पाण्याची, शेतीची, दुधाच्या व्यवसायाची, जनावरांच्या आणि माणसांच्या आरोग्याची परिस्थिती ही अतिशय गंभीर होत गेली. आणि म्हणून इथल्या सर्व ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला एकत्र करून सर्वांचं सहकार्य मिळून स्नेहालयानं पुढाकार घेतला. त्याचबरोबर इतर अनेक संस्था संघटनांना सुद्धा या दुष्काळ मुक्तीच्या अभियानामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. आणि पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना, आनंदवन प्रगती सहयोग, अनाम प्रेम अशा अनेक संस्था संघटनांना बरोबर घेऊन आज या ठिकाणी दुष्काळ मुक्ती यज्ञाला प्रारंभ झालेला आहे. माननीय अण्णाजी हजारे आणि माननीय पोपटराव पवार या दोघांनी या ठिकाणी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन लोकांना केलेलं आहे. त्यामुळे इथे पाण्याची सोय होणार आहे, हा तलाव गाळमुक्त होणार आहे, लोकांच्या शेतामध्ये इथला गाळ जाऊन पडणार आहे आणि शेती समृद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे या तलावांची धारण क्षमता वाढणार आहे आणि हा सर्व परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. परंतु त्याचबरोबर लोकांनी शिस्तीनं इथल्या पाण्याचा वापर कसा करावा याबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन आणि प्रबोधन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आम्हाला वाटतं की पुढचे 5 वर्ष इथल्या सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन या संस्थांची मदत घेऊन जर सातत्यपूर्ण काम केलं तर निश्चितपणे हे गाव सुजलाम सुफलाम झालेलं असेल आणि पुढील पिढ्यांना इथून कुठेही पाण्यासाठी, रोजगारासाठी, अन्नासाठी विस्थापित व्हावं लागणार नाही हेच स्वप्न मनामध्ये ठेवून आम्ही या ठिकाणी कामामध्ये उतरलो आहोत. सर्वांनी या ठिकाणी श्रमदानाला यावं, सर्वांनी या ठिकाणी मदतीचा हात द्यावा असं इसळक निंबळक ग्रामस्थांच्या वतीने, या सर्व संस्था संघटनांच्या वतीनं मी विनम्र आवाहन करीत आहे. जय हिंद. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.